जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं, परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेल्या गणेश विसर्जनाच्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे। मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेलो आहे। मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये, आणि इकडे स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे। तर तुमच्यासमोरच ते मला त्यांना सांगतायत, बाईटमध्ये देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही, मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही। म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं, आणि मला त्यांची क्यू यायला लागलेली आता। कारण आपण काय बोलतो आहे, रोज काय स्टेटमेंट देतो आहे, एकीकडे म्हणता मी भाजपाचा प्रचार केला, एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत। मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा, त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं, सून आली की सुनेचं काम करायचं, इकडे बी आमदार तिकडे बी आमदार, मी बी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे। त्यांची कमाल किती आहे, दुसरीकडे कोणीच नको, सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे, सगळ्या पदासाठी पदंही माझीच पाहिजे, ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे। मला वाटतं ते लोकांना कळायला लागलेलं आहे, त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे। मी कामावर मोठा आहे, मी रात्रंदिवस काम करतो, लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी आहे। आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता, जळगाव असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे। त्यांना म्हणा की दोन लोकांना घेऊन गेले का, बोंब पडले का म्हणा तुमची मुक्तनगरमधून, पेशंटना न्यायची का त्यांना मदत करायची, त्यांनी सांगावं मला। एखादा माणूस ठेवला का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला, फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे। आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड पडत आहेत, पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे। इथून वाह्यासारखं काही बोलायचं, अश्लील बोलायचं, बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल, त्यांना पळता मुश्किल होईल, पण माझी ती संस्कृती नाही, माझ्या पक्षाची जी संस्कृती नाही आहे, आणि म्हणून त्यांनी काय बोलतं त्यांनी बडबड करू द्या। एक वेळ येईल त्यावेळेला मी त्यांना त्याचा हिशोब सगळा चुकता करेल।